सर्विस सेंटर है। ग्राफिकचं काम चाललंय म्हणजे झालंय अर्धा। हा बघूया कसा दिसतो। आता सगळं हिरव हिरव दिसायला लागलं, हिरव आता जस्ट आम्ही केलंय मगाशीच। सेम कट खालून पण मारणार। भारी एकदम कडक एकदम मस्त झालाय फिनिशिंग भारी। फॅमिली, मी राहुल दिलीप कौटकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो। तर आज आहे 1 तारीख 1 फेब्रुवारी आणि आज आपल्याला हळदी शो वाजवला जायचं उल्हासनगरला 4 नंबरला। तर ब्लॉगची सुरुवात आता लवकरच करतोय कारण की तिला उली हाऊसवर आलोय आणि आपलं जरा ग्राफिकचं काम चाललंय म्हणजे झालंय अर्ध काय अर्ध्यापेक्षा जास्त झालंय ते दाखवतो तुम्हाला। ए जय, एक मिनिट पकड ना जरा बेटा। अरे तू टी शर्ट घालून रेडी आताच? हा ते आपली सवयच आहे। इथे काय चाललंय? अरे क्रिकेट क्रिकेट खेळणार आहे आम्ही थोड्याच वेळात। आपलं काम दाखवतो तुम्हाला, ग्राफिक केलंय ड्रमला वगैरे। चल मी घेऊन तुझे इकडे, चल इकडे दिसणार नाही तिकडे बा। मयूर इकडे आता जस्ट आम्ही केलंय मगाशीच। मागून घे ना, मागून घेतो ना बघा। जस्ट आताच झालंय करून हे सामान। कुठून आलंय? सफाळे सफाळे सफाळेवर आलंय। 2 ड्रम 2 थापदोन बेस पण आहे, बेस पण दाखवतो तुम्हाला। सगळं ओके मध्ये झालंय, आता बेस दाखवतो तुम्हाला। बेस दाखवूया। थांबा, जागा ठेवा, जायला जागा ठेवा जरा। एवढी मेहनत करतोय दाखव। आता घर बंद कर, पॅक कर जायला। हे आमचं सर्व्हिस सेंटर आहे। आता जस्ट काम झालं आमचं। आता फक्त ही कॉन्सेंट आहे, हिला कट मारायची बाकी फक्त। ते परवा दिवशी कुठून आले ते पोरं? आणि याच्या आधी आपण परवाच्या दिवशी एक रोटो केला, तर ते दोन भाव होते आपले, ते कुठून आलेले? चिपळूण वरण। एकच रोटो घेऊन आलेले ग्राफिक करायला, पण चिपळूण वरण आले होते। मग त्यांना जागेवर इथले इथे करून दिलं लगेच आणि मग ते गेले। आणि आता आपल्याला संध्याकाळी जायचंय वाजवायला उल्हासनगरला। तर बोललं आता लवकरच करून घेऊ सगळं काम, दुपारीच आलेलो आम्ही। आता परत घरी जायचंय तयार व्हायला। आज घालायचंय ब्लॅक, ब्लॅक घालायचंय ब्लॅक। सेम कट खालून पण मारणार मग आपलं काम फिनिश। हे सगळं खोलून आणलंय त्यांनी तिकडनंच, म्हणजे केस आहेत त्यांच्या। सामान पहिले तिकडनंच खोलून वगैरे आणलंय, फक्त बॉडी आणली इथे। त्यामुळे आमचं काम पटापट झालं। आज 3 रोटो आहेत, आज 3 3 रोटो आहे आज। भारी एकदम कडक एकदम मस्त झालाय फिनिशिंग भारी। लोगो आहे, लोगो आता लोगो कट करायचा आहे, थोड्या वेळाने करीन। तुला
चला बघू आता खेळलो तर खेळतो क्रिकेट. आज कंटा आलाय खेळायला मला. बघूया खेळलो तर दाखवतो तुम्हाला. ग्राफिकचं काम आपलं झालंय आणि तोपर्यंत यांनी मॅच पण चालू आहे. मॅच झाली ना चालू. हा काय स्कोर काय? एक रन दोन विकेट. बॉल किती आले? एक रन. दोन बॉल एक रन. तू डेंजर बॉलिंग टाकली म्हणजे इथे. मला येत नाही बॅटिंग. बेटा मोबाईल पकड जरा. कुठला? व्हाईट वाला कटर बघ सुटकेस मध्ये. बेटा बॅट बॉलिंग टाकणार आहे. बॅटिंग येत नाही आता. हे सगळे आउट झाले. दोन बॉल एक. दोन बॉल एक पाहिजे. आता बस झालं. मी अख्खी मॅच आता काय शूट करत नाहीये. आता आपली बॉलिंग येईल तेव्हा मी शूट घेतो. तेव्हा भेटू आपण. मग अशी आपली बॅटिंग होती आणि बॅटिंग करून मग आपण रन किती बनवले रे? 21 21 रन झालेले. 22 टू विन आहेत. आणि आता दोन ओव्हर. एक पहिली टाकली लिंबूने. लिंबूला दाखव. आणि दुसरी टाकली वाघ्याने. आणि दोन ओव्हर 15 रन दिलेले आहेत. आणि आता एक ओव्हर 7 रन पाहिजे आहेत. बघू आता. मी एक्स्ट्रा टाकूनच देऊन टाकेन असं वाटतंय. अंपायर दिस साइड आहे. उमे शॉट रे. शॉट है. शॉट है. छोटे तुमचे आता बॅट्समन आले पप्प्या. शॉट रे पप्प्या. चार बॉल रे. शॉट रे पप्प्या. अरे मॅच संपत आले. आम्ही हरत आले. एक बॉल एक पाहिजे. अशा प्रकारे मॅच हरलोय. चालतंय. आता खेळतो आम्ही जरा थोडा वेळ. वाजलेत किती आता? 5:45 झालेत. जरा खेळतो बिळतो मग घरी जातो. फ्रेश होतो. जरा शेविंग वगैरे करावं लागेल. नंतर मग आपण निघू डायरेक्ट वाजवायला जायला उल्हासनगरला. तर क्रिकेट वगैरे खेळून झालं आणि घरी आलो. फ्रेश वगैरे झालो. तयार वगैरे झालो. तर आता निघालो उल्हासनगरला जायला आपल्या हळदी शोला. आता बाहेर इथे उभा आहे. इथे आणि मी निघतो आणि डायरेक्ट मग आपण आता पुढे भेटू. आता बघूया कसं काय जायचं आहे ते. अजून काय ठरलं नाही आहे. पहिले लवली हाऊसवर जाऊ आणि तिकडनं मग निघू पुढे. तर लवली हाऊसवर पोहोचलं आता जस्ट. आणि आपले बरेच मुलं आले. कोण कोण आले? अंडे आले आहे. वजय काका आहे. भारतीय स्तब्ध बसलाय तू आज एकदम शांत. काय कलर? गणपतीचं कलरचं काम चालू आहे ना. दिवस केलाय. सुरू केलं काम तू? सुरू केलं. आज भारतीच्या घरी पण गणपती असतो. आता घरी काम चालू झालंय. काम वगैरे निपटून आलं इथे. आपले अजून गँग आले इथे बाकीचे. चला रे. चला बेटा. हे चला रे. निघूया. काय खातोय तू?
चला ना बेटा आता हॉटेल मध्ये बसल्या वाटत भाई. कसं आहे टेस्ट कशी आहे? छान ना विनय. आणि खड्ड्यात गेला दुखतो ना सर आता पटापट आवर ए मास कोविड गेला. कोविड गेला. एअर क्वालिटी पुअर आहे. अच्छा हे चला ए दिवा चल आज दिव्याचा ऑर्डर नाही उल्हास नगर ला चला. अरे त्याला तर येऊ दे. चला चला कुठे चालले कुठे चला तर चला म्हणजे सगळे गोरे का दिसत आहेत रे? मी दिसतो का? तू हिरवा दिसतोय. इथून हिरवा दिसतो काय? आता काय आता आहे ते आता आपल्याला आहे ना जे आहे ते आहे. कलर तरी कुठचा? एक गॉगल दाखव बेटा. हा बघूया कसा दिसतो. आता सगळं हिरवा हिरवा दिसायला लागले. हिरवा पिवळा असेल. हा हिरवा पिवळा काय स्टँड कावळी. चांगला बोल चांगला बोल. कावळी झाल्यासारखं दिसतंय ना. बोल बघ नका पिवळे दिसतात का? बघ हे चला चला आता निघायचं आम्हाला इकडनं. बघू आता नऱ्या येतोय रिक्षा घेऊन. बहुतेक रिक्षातच जायला. मी पण निघतो आता. मग कवलीवासवरून निघाले आम्ही. आताच नऱ्याची रिक्षा घेतली. बाकी जागे फोर व्हीलर मध्ये गेलेत आणि काकाने पण एक रिक्षा घेतली. म्हणजे आज टोटल दोन रिक्षा आहेत आणि एक फोर व्हीलर आहे. तर आता आम्ही कोण कोण चाललोय? मी आहे, सोहम आहे, इथे बरे आहे, रिक्षा चालवतो नऱ्या आणि शूट करतोय आपला छोट्या. आता इकडनं निघतो कारण की सगळ्यात पाठी आपलीच गाडी राहिली. आता काका पण होता पण काका आता जस्ट पुढे गेलाय आणि आता सगळ्यात शेवटला आपण राहिलोय. आता आपल्याला पटापट पोहोचायचं तिकडे. आपल्याला साडेआठला काय पण करून वाजवायला चालू करायचंय आणि आता वाजलेत. बरोबर आठला दोन मिनिटं आहेत अजून. आता मला तर वाटत नाही पोहोचू लवकर. बघू सेटअप लावलेला असेल गेल्यावर असं मला वाटतंय. बघूया कसं काय ते पुढे समजेल आपल्याला. आता लोकेशनला जाऊनच भेटू आपण. जस्ट लोकेशनला पोहोचलो आणि इकडे सेटअप वगैरे लावून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही ऍडजस्ट करायचं आहे फक्त आपल्या हिशोबाने. पद्धतशीर लेट झाल्या आज पोहोचायला पण वाजवायला चालू केलं नाही नशीब. हो मी लोगो लावतोय. इथे लाईनीत तीन रोटो लागत नाही म्हणून इथे आता असा ऍडजस्ट केलाय. आता तीन रोटो ऍडजस्ट केलेत कारण की इकडे रोड सोडायचा आपल्याला. त्यामुळे आपण पुढे मागे करून रोटो लावलाय. हा रोटो थोडा मागे घेतला आणि हा पण मागे घेतलाय. हा थोडा माझा रोटो पुढे ठेवलाय आणि आज पण पाठून एलईडी लाईटी आहेत. तर फ्रंट साईडने जास्त व्हिडिओ काढू नाही शकत आपण. काहीच दिसत नाही. कोण तू? छान छान भारी. बरोबर आहे बरोबर आहे. घालू का नको? हा घाल ना. घाल रे भाई. हा तू दिले अजून देतोय गॉगल मला. आता लोगो पण दिसत नाही लाईटीच्या ह्याच्यात. इकडनं दिसत आलेल्या पण आपल्याच आहेत. आठ लावल्यात. समीर भाई डायरेक्ट आला कामावर ना. ए चल बेटा पाणी बिणी पिऊन घे. आता सुरू होतं आपलं काम. नऱ्या बोला बिंगऱ्या आणला. एवढा लेट झालेला ना. जरा एक काम होतं ते काम करता करता लेट झाला. मजबूत लेट झालेला. हा इथे छोट्या ए छोट्या जीव हातात घेऊन बसलेला ना. 17 मिनिटात एका हातात ब्लॉग एका हातात पकडले. हा डायरेक्ट 17 मिनिटात उल्हास नगर टच. ट्रॅफिक लागली म्हणून आपल्याला थोडीफार. हा नाहीतर आपण कधी. हो हो घे चल कडक परफेक्ट ना. तुझ्या आता खाली केस काय नाही वायर नाही अंड्या. सगळ्यात पहिले तू पोहोचला? हो एकदम सगळ्यात पहिले. तू लवकर निघला ना. टेम्पो सगळ्यात लवकर निघलेला त्यामुळे लवकर पोहोचला. चला आता जास्त काय बोलत नाही. आता डायरेक्ट आपण आता शो चालू झाल्यावरच भेटू. व्हिडिओ काय थोड्याफार काढेन कारण की पाठून आपल्या लाईटी आहेत त्यामुळे समोरनं व्हिडिओ जास्त येणार नाही. बघू कशा तरी काढू व्हिडिओ.
झालेलं आपलं आणि आज एकदम धुमाकूळ केलं भाई, सगळ्यांनी एकदम कडक वाजवलंय. आता जस्ट बंद केलं आजचा. अरे फुल पैसा आहे रे आज पण. ते 1000 आहे का? बंद केलंय. किती वाजलेत? 12:15 बंद झालंय. आज कडक मजा आली ना बाबू? हो कडक कडक एकदम. काय क्राऊड होता नाचायला एकदम भन्नाट, त्यामुळे वाजवायला पण मजा आली. हा सगळं वाजवलं सगळं. आता कायच राहिलं नाही वाजवायचं, असं काय झालं नाही, सगळं वाजवलं. मजा आली आज खूप दिवसांनी. इथे मोज काम चालू आहे. हे बजा का, हे बजा का काढ. पॅकअप 2 वाजेपर्यंत. हे भाई कडक वाजवला, सगळ्यांनी भारी वाजवला, सगळ्यांनी वाजवायचं आहे. वाजवायचं असलं तरी मी आता काय व्हिडिओ काढणार नाही, बस झालं. जाम व्हिडिओ काढल्यात गॅलरी भर. आपला मोबाईल फुल नाही होणार. ते ओमीचा मोबाईल बिचारांनी गायब केलेला, मी शोधून दिला ना. असं झालं एकीकडे एकीकडे. हा त्याच्याकडे 2-3 मोबाईल होते पण काढलाय. हे भाई तुझा ना म्हणजे खूप मोलाचा वाटा आहे का? हे बेटा, हे बेटा आपल्या ब्लॉग मध्ये तुझा खूप मोलाचा वाटा आहे. थँक्यू हा भाई, असंच म्हणजे साथ देत राहा. आता पॅकअप करायचं आपल्याला, बघू आता वाजवायचं का. 5 मिनिटं बोलतायत ते. वाजवायचं असू दे का नसू दे, वाजवला तरी व्हिडिओ काय काढणार नाही मी. आणि ब्लॉग इथेच एंड करतो आता, पुढे जास्त काय बडबड करत नाहीये. कारण की आता पॅकअप करायचं आणि घरी जायला निघायचंय. इकडनं निघायला आपल्याला 1.25 होईल आणि घरी पोहोचायला 1 तास 1 तास होईल. अरे बाबा हो, आता घरी आपण पोहोचू 1:30-2 घरी पोहोचू. आणि आता सकाळचा शेड्यूल काहीतरी आहे आता मला वाटत माहित. कळव्याला जायचंय सकाळी वाजवायला. ए राजा उद्या सकाळचं काय? सकाळी 9 वाजता निघायचंय. कळव्याला वाजवायला जायचंय. वरातीचा कॉल आहे म्हणजे नवऱ्याला हॉलवर पोहोचवायचंय. आणि मग संध्याकाळी पण कॉल आहे आपल्याला हळदीचा ना. आणि संध्याकाळी हळदीचा कॉल म्हणजे उद्या 2 कॉल आहेत. त्यामुळे मी हा ब्लॉग आता जास्त ताणवत नाही, इथे चेंज करतो. तर आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू सकाळच्या डायरेक्ट कळव्याला. कळव्याला जाताना निघू डायरेक्ट. आणि हा ब्लॉग इथे चेंज करतो. आणि तुम्हाला नक्की हा ब्लॉग आजचा आवडला असेल असं मला तरी वाटतंय. कारण की आम्ही पण खूप एन्जॉय केला म्हणजे आज वाजवायला जाम धमाल आली. तुम्हाला मगाशी पण बोललो आणि तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल असं मला तर वाटतंय. आणि तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर मनापासून धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 50K लवकरात लवकर करून टाका. चला टाटा बाय बाय, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.